मारुती कुंजेर राहणार वळती तालुका हवेली जिल्हा पुणे. एक शेतकरी असून मी या चेतना काकडीचा पाठीमाग एक महिना दोन महिन्यापूर्वी एक उत्पादन घेतलं होतं. मला पाटील साहेबांनी दिलं होतं एक दोन पुड्या एक प्रायोगिक तत्वावरती. तर मी प्लॉट केला त्या प्लॉट बाकीच्या काकडीपेक्षा भरपूर एक चांगला आणि यांचा प्लॉट पाहिला तर फळं वगैरे चांगली आहेत आणि माझा पण प्लॉट बऱ्यापैकी सक्सेस झाला. बाजूला कुठला लावता तुम्ही? बाजूला कुठल्या व्हरायटी लावता? बाजूला एक शाईनी लावली होती आणि निम्मी ही तुमची चेतना लावली होती. निम्मा म्हणजे त्याच्यासाठीच लावली होती. निम्मी शाईनी आणि ह्याच्यातला म्हणलं फरक बघावं यांनी म्हणले नवीन व्हरायटी बघा चेक त्या शाईनीपेक्षा तुमच्या ऍव्हरेज पण चांगलं फळ पण चांगलं आहे क्वालिटी चांगली निघली आणि एक रोग प्रतिकार शक्ती जरा बऱ्यापैकी चांगली वाटते अशी मला तुमच्या या चेतनाची. ओके भाऊ, आणि सगळ्या शेतकऱ्याला तुमचं काय सांगायचं काय? शेतकऱ्याला हे सांगणं असेल जे मार्केटमध्ये जे असेल उत्तम दर्जाचं म्हणजे आहे शेतना तर त्याचा योग्य तर करावा वापर एकदा ट्राय करू. मार्केटमध्ये तुम्ही घेऊन घेताना कसा भावचा काय फरक होत होता का? हो, मार्केटमध्ये क्वालिटी असेल तर गिराईक चांगलं पसंत करत आहे. क्वालिटीला फर्स्ट प्रायोरिटी देते गिराईक. जिथं क्वालिटी चांगली ते पहिल्यांदा घेत आहे आणि दोन नंबरचा मला नंतर घेत आहे. आता माझे दोन तीन कॅरेट असायचे चार पाच सहा कॅरेट तर हे घेत होते सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी नंतर दुसरा माल घेतो. ओके भाऊ, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार दादा, मी देवेंद्र प्रदीप पाटील विस्काय ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीचा प्रतिनिधी. मी आज आलोय आपण आलोय आज मानिवली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे. तर विस्काय ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडची शुभम या भेंडीच्या पीक पाणी कार्यक्रमावर आपण आलोय. तर साधारण आज तारीख आहे 4/3/2024. तर दादा तुमचं मला सर्वात आधी तुमचं नाव सांगा. भरत रामचंद्र कराल. मोबाईल नंबर 84-25-00-57-53. तुमचा पत्ता मानिवली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे. तर दादा आज आलो आहे आपण तुम्ही साधारणतः हा मानिवली गाव म्हटलं मुरबाड सरळगाव हे जे गावं आहेत किनवली तर भेंडीचं महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भेंडी होते या भागात. तर साधारण तुम्हाला भेंडीचा किती वर्षाचा अनुभव आहे? मला तरी 21 वर्ष. 21 वर्षापासून तुम्ही भेंडी लागवड करतायत. तर आतापर्यंत तुम्ही खूप व्हरायट्या लावल्या असतील बरोबर. तर आता तुम्ही साधारण किती व्हरायट्या लावलेल्या आहेत? एकशे एक व्हरायटी लावल्या आतापर्यंत तुम्ही. यावर्षी किती व्हरायट्या लावलेल्या आहेत? यावर्षी चार व्हरायट्या लावलेल्या आहेत. तर तुम्ही नामांकित कंपनीच्या 3 व्हरायट्या लावलेल्या आहेत बरोबर. तर तुम्हाला 4 व्हरायट्यांमधनं ही तुम्ही शुभम व्हरायटी लावली ही कशी वाटली तुम्हाला? ही म्हणजे सगळ्यात बेस्ट व्हरायटी. सगळ्यात बेस्ट व्हरायटी अजून म्हणजे याच्यात उत्पादन सगळ्यात जास्त याच्याच उत्पादन म्हणजे पाव पाव किलोची व्हरायटी म्हणजे आता याच्यात म्हणजे 2 व्हरायटी बरोबर. एक लावण्याची आहे हा आणि एक शुभमची. बरं, तर या शुभम आणि लावण्यामध्ये 5 किलोचा डिफरन्स पडतो. बरोबर. शेतकरी दादांचं म्हणणं आहे की हे जे तुकडं आहे म्हणजे एक शेताचा भाग आहे हा तर तुम्ही बघू शकता की इथं एक 1/2 किलोचं साधारण लागवड होते. तर त्याच्यात पावशरी शुभम लावली आहे आणि पावशरी दुसऱ्या कंपनीची व्हरायटी लावलेली आहे. तर शुभम आणि त्या व्हरायटीमध्ये नामांकित कंपनीच्या व्हरायटीमध्ये 5 किलोचा डिफरन्स पडतोय. फक्त 1/2 किलोला 5 किलोचा डिफरन्स पडतोय बरोबर ना. तर मला सांगा भेंडीची अजून वैशिष्ट्य काय काय आहेत? वैशिष्ट्य हा भेंडा आहे हा दाणेदार आहे म्हणजे भरून आहे. भरून आहे, भरीव भेंडी. हा भरीव भेंडी बरोबर. वजनाला येतो क्वालिटी याची लांबडी होत नाही म्हणजे एकदम एक्सपोर्टला देण्यासारखी क्वालिटी आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एक्सपोर्ट क्वालिटी फळ आहे भेंडीचं बरोबर. दादा इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? याची माहिती देणार आपण. भेंडी शुभम लावा असं तुम्ही सांगा. सांगणार बरोबर. आज आपण आपल्या सोबत आलेले आहेत बाळू शेठ कराळ महाराष्ट्रातील भेंडीचे मोठे हुंडेकरी आहेत. तर आपण त्यांच्याशी हितगुज करूया की त्यांचं काय म्हणणं पडतं आपल्या शुभम या व्हरायटीवर. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. बाळूशंकर कराळे. दादा या भेंडीविषयी थोडी माहिती सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटते? सुरत बोलत भेंडी सर्वप्रथम म्हणजे उंचीला कमी होते. उंचीला कमी होते बरोबर. आणि भेंडीचं दोन फळांमधलं अंतर खूप कमी बरोबर. त्यांचं म्हणणं असं आहे की भेंडीतलं जे दोन फळातलं अंतर आहे ते फार कमी आहे म्हणून तिचे पुढे जास्त होते. अधिक तोडे होणार त्याचे. अधिक तोडे होणार त्याचे बरोबर. फ्रूट क्वालिटी चांगली बरोबर. एक्सपोर्ट क्वालिटीची उत्पादन येते बरोबर. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी तो लावावा.
शुभमी भेंडी लावावी शेतकऱ्यांनी, इतर शेतकऱ्यांना तुम्ही तेच सांगा. ठीक आहे, चालेल, नमस्कार.